काय नाव आपलं? कारभारी. कुठचे राहणारे? बारामती. पूर्ण नाव काय आपलं? कारभारी सावराम गोंडे. कारभारी सावराम गोंडे. लोंढे? गोंडे. गोंडे. अच्छा. राहणारे कुठले म्हणाला? बारामती. बारामतीचे. आणि मग इकडे ठाण्याला कुठे राहता तुम्ही? नवसेल नाका. अच्छा, घनसोलीच्या इथून तिकडून येता तुम्ही? अच्छा, कुठल्या कुठल्या एरियामध्ये तुम्ही जाता? कसं नाव सांगते. अच्छा, तुम्ही नेमकं काय करता? वासुदेव म्हणजे नेमकं काय? देवाचे गाणे. गाणी म्हणतात. अच्छा, किती म्हणजे तुमच्याकडे पूर्वपार ही परंपरा आहे ना? परंपरेत आलेलं चालवच लागतो. अच्छा, आता मग याच्यापूर्वी तुमचे वडील वगैरे होते का? आणि तुम्ही किती वर्षापासून? आम्हाला चांगले 30 वर्ष. बरं, आता आणखीन कुठे तुम्ही नोकरी करता की फक्त हे देवा? शेती गावाला. गावाला शेती. मग पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे असता का? काही नसतं. कुठे पावसाळा इकडे काढतो, उन्हाळ्यात हिवाळ्यात गावाला. अच्छा, आणि मग आता समजा तुमच्या नंतर मग कोण करा? तुम्ही जर थकला, तुम्हाला अजून चालायला फिरायला झालं नाही, मुलं बाळ घरातले करीन असं गॅरंटी वाटत नाही. करीन एखादा वस्तू गॅरंटी वाटत नाही. असं तुम्हाला म्हणजे किती पैसे असं मिळतात देऊन मला? असं काही येणार 300-200 मिळत. देताना देतो कोणी काही माहिती. हा. आणि आठवड्यातून किती दिवस की रोजच तुम्ही? काय आपल्या इच्छा होत्या दुसऱ्या जागी म्हणजे रोज आलं तिथे आपली जागी नसेल तर कशा जातं म्हणून? हा, असले ते तिथं ठीक नाही का? नाही. आणखीन घरामध्ये किती जण आहेत? वट म्हणलं तर 5 माणसं. किती शिक्षण झालं आपलं? पूर्वीच्या काळामध्ये 12 शाळेत. हा.